नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पेण खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील वाकरोळ गावाच्या हद्दीत एका वॅगनार कारचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांच्या आई सुनंदा कादमाने यांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. पेण खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील वाकरोळ गावाच्या हद्दीतून राजेश कादमाने हे वॅगनार कारने जात होते, त्यावेळी कारचा टायर फुटल्यामुळे त्यांच्या कारवरील ताबा सुटून कार ही रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडाला जोरात धडकली. या अपघातात सुनंदा कादमाने, शोभा फुले, चालक राजेश कादमाने, वर्षा कादमाने आणि लता कचरे यांना गंभीर दुखापत झाली असून खासगी वाहनाने पेण येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात त्यांना आले होते. यामधील सुनंदा कादमाने आणि शोभा फुले यांना अधिक उपचारासाठी पेणमधील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांच्या आई सुनंदा कादमाने यांचा मृत्यू झाला. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या सोहळ्यादरम्यान पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल. न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक आणि श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवास करणारे सर्वजण गोरेगाव मुंबई येथे रहिवासी आहेत. गोरेगाव मुंबई येथील बाजीप्रभू वादक ग्रुप पिंपरी पुणे येथे कार्यक्रमाकरिता शुक्रवारी गेला होता. जवळपास 45 ते 46 जण या ग्रुपमध्ये होते. शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथून परत मुंबईकडे जाण्यासाठी बसमधून निघाले होते. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोलीमध्ये उतरताना घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 28 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा, अपघातग्रस्त मदत पथक IRB देवदूत पथक, बोरगाव वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस तातडीने घटनास्थळी मदतीस पोहोचले आणि मदत कार्य सुरू केले. अपघाताबाबत माहिती मिळताच तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची माहिती घेऊन MGM रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. राजपुरी कोळीवाडा परिसरात असंख्य मच्छीमार नौका असून सुद्धा मच्छीमारांसाठी जेटी उपलब्ध नव्हती, त्यामुळे होड्या किनाऱ्याला लावणे खूप कठीण बाब बनली होती. याबाबत अनेक मच्छीमारांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. याबाबत त्यांनी पक्षाच्या मंत्र्यांकडे योग्य पाठपुरावा मत्स्य विभागाकडून या जेटीसाठी 9 कोटी 18 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत. त्यानुसार राजपुरी येथे मत्स्य विभागाकडून मंजूर झालेल्या या कामाचे भूमिपूजन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी त्यांनी राजपुरी कोळीवाडा परिसरासाठी अनेक वर्षांपासून मच्छीमार जेटीची आवश्यकता होती. राजकारणापलीकडेच व्यक्तिमत्व स्वर्गीय कृष्णा गीतीसाहेब यांचे स्वप्न होते की या ठिकाणी जेटी असावी. लोक आग्रहास्तव मंत्री महोदयांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी यावेळी ऋण व्यक्त केले. समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आपटा येथे आरोग्य शिबिरावेळी केले. उरण विधानसभा भारतीय जनता पार्टी MGM हॉस्पिटल कामोठे कळंबोली आणि आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने
मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या शिबिराचा 400 अधिक नागरिकांनी लाभ घेतला. आपटा येथे झालेल्या या शिबिरामध्ये रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला असून आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, कृत्रिम हातपाय तसेच पाय बसवण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, संजय टेंबे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या संकल्पनातून पनवेलमध्ये साकारण्यात आलेल्या ऑक्सी पार्कचे उद्घाटन आज सायंकाळी 6:30 माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पनवेलमध्ये पर्यावरणीय प्रगतशील परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि सकारात्मक वातावरणीय बदल करण्यासाठी कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सी पार्क या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी सामुदायिक पोषक जागा, शहराच्या विकासाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, शहराचे वाढते तापमान कमी करणे तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ऑक्सी पार्क महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या ऑक्सी पार्कच्या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, खजिनदार अभिजित जाधव, सचिव ॲडव्होकेट चेतन जाधव, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सदस्य नितीन पाटील, सत्यवान नाईक, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप यांनी केले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आदर्श आहेत. त्यामुळे त्यांची जयंती भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर निलिमा अरविंद मोरे आणि बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल येथे कार्यरत असलेले अरविंद मोरे या दाम्पत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे माझी आत्मकथा हे पुस्तक पनवेलच्या भीमनगर वस्तीत वाटप करून भीम जयंती साजरी केली. यावेळी मोरे दाम्पत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे पुस्तकप्रेमी होते आणि त्यांनी पुस्तकासाठी राजगृह बांधणारे ते एकमेव महामानव असल्याचे सांगितले. तसेच हे पुस्तक लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. भीमनगर येथील उपस्थित नागरिकांनी मोरे दाम्पत्याच्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम बघून आनंदित होत त्यांचे आभार मानले. पनवेल तालुक्यातील पडघेगाव येथे आझादी का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून सक्षम फाउंडेशनसोबत महिला सक्षमीकरण शाश्वत उपजीविका हा प्रकल्प सुरू केला होता. याचा दुसरा टप्पा आझादी का अमृत महोत्सव उत्सवाच्या दुसऱ्या वर्षाचा भाग म्हणून फेज 2 या प्रकल्पाचे उद्घाटन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे उपसचिव ANझा यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, उद्योजकता निर्माण असे या प्रकल्पाचे स्वरूप असून या अंतर्गत पडघे येथे शाश्वत उपजीविकेसाठी 5 बचत गट तसेच आदिवासी महिलांचे गट बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी बामन लॉरी कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट जेम्स पॉल, CSR हेड दिलीप दास, ऑपरेशन हेड SP सिंग, HR विभागाचे सुभाष अगवणे, सक्षम फाउंडेशनच्या शुभांगी कदम, ॲडव्होकेट तृप्ती कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील वदब गावातील भीमराव गायकवाड या रिक्षाचालक असलेल्या आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात आणि जांभिवलीकडे जाणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी मोफत प्रवासी सेवा दिली. कर्जत तालुक्यातील वदब गावाचे रहिवासी भीमराव गायकवाड हे कर्जत शहरात रिक्षाचालक म्हणून सेवा देत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांचे नितांत प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी जयंतीनिमित्त मोफत प्रवासी सेवा दिली. त्यासाठी त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे आणि पुढे मोफत सेवा देण्याचे फलक लावले होते. त्यामुळे सकाळपासून भीमराव गायकवाड यांच्या रिक्षा चालक असलेल्या चालकाच्या सेवा देण्याचे काम केले. त्यांच्या या सेवेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोत यापूर्वी अनेक घोटाळे झाले आहेत.
त्यांच्या चौकशीसाठी राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या आहेत. परंतु सिडकोमध्ये आता एक वेगळाच घोटाळा समोर आला आहे. आस्थापनेवर करार पद्धतीवर नियुक्तीच्या नावाने सिडकोमध्ये बोगस नोकर भरती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे 2017 हा प्रकार सुरू असून त्या माध्यमातून वेतनाच्या नावाखाली सिडकोच्या तिजोरीवर जवळपास 4 कोटींचा डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध विभागांच्या माध्यमातून सिडकोचा कारभार चालतो, त्यासाठी करार पद्धतीवर समन्वयक किंवा सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाते. कार्मिक अर्थात आस्थापना विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे अशा करार पद्धतींवर कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची जबाबदारीसुद्धा कार्मिक विभागाची असते. संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीनंतर कार्मिक विभागाकडून लेखा विभागाकडे वेतनासाठी प्रस्ताव पाठवला जातो. मात्र मागील 6 विभाग प्रमुखांच्या खोट्या स्वाक्षरी करून 14 कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन आणि इतर भत्ते मिळून जवळपास 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.